राजाशी राणी नसतानाही लेकराला राजा करता येतो हा पराक्रम ज्या मातेने केला त्या राष्ट्रमाता जिजाऊ. कारण राजा जन्मण्याची परंपरा राणीच्या पोटातून लेकरू जन्मतं, जन्मताच ते राजकुमार असतं आणि मोठं झालं की राजा रिटायर होतो आणि राजकुमाराचा राज्याभिषेक होऊन राजा होतो. या राजा बनण्याच्या पारंपरिक पद्धतीला इथे अजिबात थारा नाही. म्हणून राजाची राणी नसतानाही एका मातेनं ज्या लेकराला जन्म दिला आणि त्याला राजा बनवण्याचं ठरवलं आणि ते वास्तवात उतरवलं त्या राष्ट्रमाता जिजाऊ राणीच्या पोटातून न जन्मताही राजा होता येतं हा पराक्रम ज्यांनी केला ते छत्रपती शिवाजीराजे. छत्रपती संभाजी महाराज आणि तुकोबाच्या अभंगातून ज्योतिबाचे अखंड जन्माला आले आणि आधुनिक भारताचा पुन्हा नवा इतिहास आपल्या डोळ्याच्या समोर आहे. ते या देशातील स्त्री आणि बहुजन अस्पृश्यांचे सर्वांच शिक्षणाचे उद्धारक महात्मा राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, त्यांच्या संघर्षमय वाटेवर त्यांना साथ देणाऱ्या ज्ञानाई सावित्रीमाई फुले, भारताच्या राज्यघटनेचे शिल्पात निर्माते महान कायदेपंडित विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांनाही आयुष्याच्या संघर्षमय वाटेवर साथ देणाऱ्या माता रमाई, दीड दिवस शाळेत गेल्यानंतरही साहित्यरत्न होता येतं आणि दीड दिवसाच्या शाळेनंतरही रशियासारखा देश एक साहित्यिक म्हणून निमंत्रण देऊ शकतो इतकं साहित्याचं महत्त्व आहे हे सिद्ध करणारे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे आणि अंगावरती चिंध्या नेसून आयुष्यभर प्रबोधन शब्दांचं सोनं ज्या संताने वाटलं ते संत गाडगे बाबा, संत कबीर संत रविदासांपासून आधुनिक संत गाडगे बाबांपर्यंतच्या सर्व संत मालिकेतील परिवर्तनवादी संत, इतिहासातील सर्व इतिहासातील महापुरुष महानायिका यांच्या कार्य सिद्धांतास मी या ठिकाणी सर्वप्रथम अभिवादन करतो. आणि एका भव्य दिव्य कार्यक्रमासाठी आपण सर्व आलेला आहात. या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय रोडे सर, ज्यांचा सन्मान या ठिकाणी जगद्गुरु साहित्य परिषदेच्या माध्यमातून केला गेला, हे आदरणीय प्राचार्य गोरे सर आणि खास या कार्यक्रमाचं जे मुख्य आकर्षण आहे ते या पुस्तकाचे लेखक विजयचे अभंग या पुस्तकाचे लेखक आदरणीय वराट गुरुजी त्यांनी जो आविष्कार आपल्या समोर ह्या शब्दाच्या माध्यमातून आणि पुस्तकाच्या माध्यमातून या ठिकाणी मांडला आहे विजयच्या अभंगाच्या माध्यमातून, ही संत तुकाराम महाराजांच्या गाथेची एक आधुनिक आवृत्ती आहे, त्याला आपण मॉडर्न एडिशन असं म्हणूया. की तुकाराम महाराज आज असले असते तर ते हे बोलले असते, म्हणून आजचे समाजातले तुकोबा आम्हाला विराट गुरुजी वाटावेत इतकं हे आयडियल आणि आदर्श व्यक्तिमत्व आपल्यामध्ये बसलेलं आहे. समाजाची एक रीत आहे बांधवांनो, गोरे सरांचं आता भाषणाच्या शेवटी शेवटी एक विधान आलं की जीवन आणि जीवनाचा अर्थ कसा लक्षात घ्यायचा त्याच्या संदर्भानं मला असं वाटतं जोपर्यंत माणसं आपल्यात असतात त्यांची किंमत करायला ज्या वेळेला आपण शिकतो ना त्यावेळेला आपल्या जगण्याचं सार्थक होतं. नसण्याचा विरह प्रत्येकाला जाणवतो पण असण्याची किंमत समाजाला समजत नाही. मी वाक्य पुरा बोलतोय, नसण्याचा विरह प्रत्येकाला असतो पण असण्याची किंमत आपल्याला समजत नाही. आणि ज्या समाजाला अशी माणसं आपल्यात असतात आणि असताना जेव्हा आपल्याला किंमत समजेल ना त्यावेळेला
आपल्या आणि अशा लेखकाच्या जगण्याचं सोनं झालं असं मला वाटतं. आणि म्हणून पराट गुरुजींनी हे जे लिहिलंय साहित्य ते अत्यंत अप्रतिम आहे. तो आधुनिक काळातला संघर्ष त्याच्यामध्ये मांडलेला आहे. हे लिहिलेलं अजिबात टाइमपास नाही आहे. हे या देशातल्या व्यवस्थेशी संबंधित असलेल्या सगळ्या गोष्टी आहेत. हे सर्व एका प्रदीर्घ संघर्षामधून दीर्घकाळा तथागत सिद्धार्थ गौतम बुद्धापासून जो संघर्ष या देशामध्ये चालत आला त्या सर्व संघर्षाचा आधुनिक परिपाक आहे. कारण या देशाचा इतिहास दोन संस्कृतीचा इतिहास आहे. एक संस्कृती अशी आहे की ती गाय पाळते. ती गाय जगली पाहिजे म्हणून ती गवत लावते, त्या गवताला पाणी देऊन वाढवते, त्या गवताला विळ्यानं कापते आणि गाईला चारते. गाईनं गवत खाल्ल्यानंतर गायीचं दूध काढते. दूध काढल्यानंतर त्याचं दह्यामध्ये रूपांतरित करते. दही विरजल्यानंतर त्याचं घुसळण करते आणि घुसळण केल्यानंतर लोण्याचा गोळा काढते. लोण्याच्या गोळ्याला कडवते. कडवल्यानंतर त्याचं तुपामध्ये रूपांतर करते. परंतु तूप खात नाही का? तर या देशातल्या व्यवस्थेनं त्याला तूप खायला परवडावं असं आर्थिकदृष्ट्या सक्षम ठेवलंच नाही. अशी एक संस्कृती आहे आणि दुसरी अशी आहे, गाय पाळत नाही, गवत लावत नाही, गवत वाढवत नाही, दूध काढत नाही, दही बनवत नाही, लोणी कडवत नाही, तूप बनवत नाही, पण तुपाशिवाय खात नाही. म्हणून श्रम करून ही उपाशी आणि श्रम न करताही तुपाशी हा जो या देशाचा सांस्कृतिक संघर्ष आहे, हे या देशाचं जे भांडण आहे ते भांडण वराट गुरुजीच्या मनामध्ये सातत्यानं उन्मळून येत आहे, असं सातत्यानं दाटून येत आहे आणि ते शब्द रूपानं प्रगट होते. आणि त्याचं हे मूर्तिमंत असं जे दाखला जर असं म्हणता येईल म्हणून हे विजयचे अभंग त्या भावनेचा परिपाक म्हणून या रूपामध्ये पुढे आलेलं आहे. म्हणून ही अशी इझिली सहज ही गोष्ट नाही आहे. हे का गंभीर समाजशास्त्राच्या दृष्टीनं समाज व्यवस्थेच्या उलथापालतीशी संबंधित असलेली ही बाब आहे. त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंच आहे की संतांच्या संदर्भानं असं लिहिलंय आणि किंवा त्यांनी असं बोलताना एक दोन गोष्टी उल्लेख केला, त्याचा उल्लेख नामोल्लेख ओझारता करून मी पुढे चालतो. त्यांनी असं म्हटलं आणि कोळशे सरांचं उल्लेख करताना आणि अभंगात असं म्हणलं की मला लोक संत म्हणतील काय, आणि ते म्हणले मी माझी उंची मोजत होतो आणि माझी उंची कमी भरत होती जास्त भरत होती अशा पद्धतीचं विश्लेषण मांडलं. हे पा, माणसं उंच असतात, मोठी माणसं असतात आणि मोठी माणसं स्वतःला मोठी म्हणत नाहीत कारण त्यांचं हृदय आभाळ असतं. म्हणून ती स्वतःच्या पारड्यामध्ये किंवा मोठेपणा असं अंगावरती घेत नाहीत. गुरुजी, उंची कशी मोजल्या जाते? मी असं म्हणालो, एक लांबी असते आणि एक उंची असते. उंची ही बौद्धिकतेशी संबंधित गोष्ट आहे. बौद्धिकता मायनस केल्यानंतर उरते ती लांबी. नेपोलियन बोनापार्ट सम्राट होता आणि हा सम्राट थोडा उंच शॉर्ट मॅन होता. ही माझी शॉर्ट मॅन शॉर्ट पर्सन भुट्टा माणूस होता. एक दिवशी अंगामधला कोट काढला आणि खुंटीला लटकायचा होता पण हातच पुरत नव्हता. उडी मारायचा आणि हात न पुरल्यामुळे पुन्हा खाली यायचा. दारामध्ये उभ्या असलेल्या द्वारपालाने ही गोष्ट पाहिली आणि हे पाहिल्यानंतर तो म्हणाला, महाराज मी तुमच्यापेक्षा उंच आहे, मी तुमचा कोट लटकावून देऊ काय? नेपोलियन बोनापार्टचा चेहरा रागाने लाल झाला आणि नेपोलियन बोनापार्टने सांगितलं, शब्द मागे घे. अरे तू जर माझ्यापेक्षा उंच असला असतास तर माझ्या दारावर द्वारपाल म्हणून राहिला नसतास. मीच तुझ्यापेक्षा उंच आहे, चल आत ये, माझा कोट लटकावून दे कारण तुझ्या शरीराची लांबी माझ्यापेक्षा जास्त आहे. म्हणून माणसं काही शरीराने लांब असलेली असतात तर काही माणसं बुद्धीने उंच असतात. म्हणून संत तुकारामाचा उल्लेख करताना आपण जे म्हणालो, तुका केवडा केवडा, तुका आकाश एवढा, तर तुकोबाच्या शरीराची लांबी आकाश एवढी नव्हती.
पण तुकाराम महाराजाच्या बुद्धीतून प्रकट झालेल्या अभंगाची आणि विचाराची उंची मात्र आकाशाला गवसणी घालणारी होती. म्हणून गुरुजी, तुम्हीही अभंगातून तुमची उंची मोजत होता, पण या विचाराच्या वाटेवर चालणारी आमची माणसं, आम्ही ही सगळी माणसं आहेत. आपल्या शरीराची लांबी काहीही असेल, परंतु आपली उंची प्रचंड आहे, ती डोळे दिपवणारी आहे, हे या गाथेतून आणि अभंगाच्या माध्यमातून सिद्ध झालेलं आहे. हे जे लिखाण आपण केलं, दुसरी गुरुजीने गोष्ट मांडली की बाबा मला आता म्हणजे काय एक वागणुकीचा आता मर्यादा पडल्या, की मला प्रत्येक वेळेला मी जगत असताना आणि मी वागत असताना मीच लिहिलंय आणि मी वेगळा कसा वागू, मीच लिहिलंय आणि मी वेगळा कसा वागू, असं जे आपल्याला मर्यादा वागण्याला येत आहेत ना, हे चांगुलपणाची किंमत संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये लिहून ठेवली. त्यांनी असं लिहिलं, बोले तैसा चाले. सगळ्यांना पुढं पाठ असा आहे, त्याची वंदावी पाहुले, पण अभंगात करेक्ट असं लिहिलेलं आहे, आभाळा एवढी उंची असणाऱ्या संत तुकाराम महाराजांनी स्वतःसाठी लावून दिलेली गोष्ट अशी होती, बोले तैसा चाले त्याची वंदीनं पाहुले. म्हणजे वंदावी म्हणजे दुसऱ्याला सांगितलं आणि वंदीनं म्हणजे मला लागू केलं. जो कोणी बोलेल तसा वागेल त्याचे पाय मी वंदन करायला तयार आहे असं तुकाराम महाराज म्हणाले. बोले तैसा चाले त्याची वंदीनं पाहुले, त्याचा होईल किंकर उभा राहीन जोडून एक कर. किंवा त्याच्या बरोबर त्यांनी असं लिहिलं, अंगे झाडीन अंगण, मी माझ्या अंगाने त्यांचं अंगण झाडील, पण माणूस तसा हवाय. बोलेल तसा चालेल ना, तर मी माझ्या अंगाने अंगे झाडील अंगेन त्याचे दास्यत्व करीन. बोलले बोलेल तसा चालेल त्या माणसाला एवढी किंमत जर संत तुकाराम महाराज देत आहेत, तर संत तुकाराम महाराज या वाटेवर चालतात, त्या वाटेवरती आपल्याला जरी मीटर लागत असेल, वागणुकीचे बंध लागत असतील, तरी एक दिवस आपण वंदनीय समाजासाठी असणार आहात. समाज संत तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये जे आलं ते अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवले, आणि त्या अभंग गाथेचा प्रचंड मोठा एक संघर्ष आहे. गुरुजी, मी तुमची गाथा ही वाचत होतो, लिखाण वाचत होतो, आणि मी काही अभंगाचं सिलेक्शन करण्याच्या दृष्टीनं निवडत होतो की नेमकं कोणत्या अभंगावर थोडंसं ट्रेस द्यावं, पण मला इतकं अवघडून गेलो मी की मी प्रत्येकच अभंग वाचत होतो ना, तेव्हा माझं मन प्रत्येक अभंग सिलेक्ट करत होतं आणि शेवटी गोंधळून असं वाटलं की कशा कशावर बोलावं, इतका विचार त्याच्यात भरलेला आहे. म्हणून आपल्या वाट्याला बी संघर्ष येणार आहे, आणि तो संघर्ष येणार आहे हेही तुम्ही गाथेमध्ये तुमच्या अभंगामध्ये मान्य केलंय की माझ्याही वाट्याला संघर्ष येणार आहे. परंतु आता आधुनिक काळामध्ये मात्र एक गोष्ट खरी आहे की आता संताजी जगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. गुरुजी, आधुनिक काळामध्ये संताजी जगणाऱ्यांची संख्या वाढलेली आहे. या देशातल्या बहुजनांच्या गाथ्याला आता कुणालाही हात लावता येणार नाही, इतके दक्ष आणि जागृत लोकांची संख्या आज वाढलेली आहे. एक काळ ते करता आलं, तो संघर्ष संत तुकाराम महाराजाला करावा लागला. या देशामध्ये जे अभंग संत तुकाराम महाराजांनी लिहिले ते अभंग इंद्रायणीच्या डोहात बुडवावा लागले. असं काय पाप केलं होतं? परंतु या देशातला ब्राह्मणी व्यवस्था आणि या देशातला बहुजन याच्यातला जो संघर्ष आहे, इथे काही वाईट करण्याची गरज नाही आपल्यावर वाईट वेळ येण्यासाठी. आपण समाजाचं भलं करत असताना सुद्धा आपल्यावर वाईट वेळ येते याचा इतिहास आहे. बळीराजाचा नाम उल्लेख आपण केला, तुकाराम महाराजांनी बळीराजाचा नाम उल्लेख केला, ज्योतिराव फुलेंनी बळीराजाचा नाम उल्लेख केला. बळी तो सर्वस्व उदार जेने उभारीला कर. बळी तर उदार होता, उदारांतकरणाचा होता, समाजाच्या भल्यासाठी आपले हात पुढे केले. बळी तो सर्वस्व उदार जेने उभारीला कर. बळी तो इतका उदार होता तरीही बळीराजाला मारल्या गेलं. सद्गुणी पुतळा राजा मुळबळी, दसरा दिवाळी मवाळती. दसऱ्या दिवाळीला ज्या बळीराजाला मवाळल्या जातो तो सद्गुणाचा पुतळा असणारा बळीराजा,
सद्गुणाचा पुतळा असणारा बळीराजा, उदार असणारा बळीराजा, एवढा औदारी असणारा बळीराजा, सम्यक प्रतीचा बळीराजा, प्रजेचं हित दक्ष करणारा दक्ष असा ही बळीराजा, तरीही या देशामध्ये वामनाने मारला. आणि आमची बहुजनांची माणसं वामनाचं पुराण या ठिकाणी पाहतात आणि वाचतात. वामन अवतार होतो, देव होतो, याचा प्रखट असा परामर्श या अभंगामध्ये गुरुजीने घेतलेला आहे की जो आमच्या महापुरुषांना मारतो, जो आमच्या महापुरुषांना मारतो आणि त्याची पोथी त्याचा देव आम्ही करतो आणि तो आम्ही पुजतो. आणि बांधवांनो, या सभागृहामध्ये फार उच्च शिक्षित लोक आहेत. या सभागृहामध्ये आम जनता बसलेली नाही, सर्वसाधारण माणसं बसलेली नाहीत, फार तज्ज्ञ माणसं बसलेली आहेत. परंतु या देशामध्ये ज्या समस्या निर्माण झाल्यात त्या सर्वसामान्य माणसाच्या समस्या निर्माण झाल्यात अशा नाही, हे समस्या उच्च शिक्षितांच्या सुद्धा आहेत. बौद्धिक गुलामी ही उच्च शिक्षिताशी सुद्धा निगडीत असलेली गोष्ट आहे. इथे आज शिकल्या सवरलेल्या लोकांना वाटतं गणपतीच्या आराधनेनं आम्हाला काहीतरी प्रमोशन मिळतं, विद्या येते, सरस्वतीच्या पूजनाने आम्ही विद्वान होतो असं शिकलेल्या लोकांना वाटतं. एखाद्या नवशास आहे असताना आम्हाला एखादं पद प्राप्त होतं हे शिकलेल्या लोकांना वाटतं. गोरगरिबाचा देव मसोबा एखाद्या शेताच्या बांधावर असतो, पण स्टँडर्ड वेल एज्युकेटेड लोकांचे स्टँडर्ड देव निर्माण झाले. आणि हाच भाबडेपणा वर्तमान काळामध्ये या देशातल्या सामान्य माणसाच्या हक्क आणि अधिकार गमवायला बसलेला आहे. म्हणूनही या देशातला शिकलेला माणूस दक्ष असणं आवश्यक आहे. एकटे ज्योतिराव फुले शिकले, सातवी पर्यंत शिकल्यानंतर ते म्हणाले, मी शिकलो ही संधी आहे आणि मला या देशातल्या समग्र बहुजनाचं कल्याण करावं लागेल, कारण मी शिकलो ही माझी मला मिळालेली अपॉर्च्युनिटी आहे. आणि इंग्रजाच्या दरबारामध्ये वकालत केली आणि हक्कारी कराची लढाई लढली. एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले, तर हजारो वर्षाचे कायदे नष्ट केले. कलम 13 मध्ये लिहिलं, आजपर्यंत हजारो वर्षापासून आमच्या माणसांना गुलाम करणारे कायदे रद्द करण्यात येतील. कलम 13 एका लाईन मध्ये सगळे कायदे रद्द केले आणि अधिकार दिले. एकटे एकटे महापुरुष शिकले आणि अधिकार दिले. आणि आम्ही हजारो लोक शिकलो, लाखो लोक शिकलो, आणि आमची चर्चासत्र, आमची संमेलनं, आमचे हक्क आणि अधिकार जातात याच्या भोवती आम्ही आयोजित करतोय. म्हणजे एका महापुरुषाने हक्क आणि अधिकार देऊन टाकावेत आणि सगळे शिकल्यानंतर हक्क आणि अधिकार जावेत. एका महापुरुषानं सातवी शिकल्यावर शिक्षण व्यवस्था उभी करावी आणि हजारो लाखो शिकल्यानंतर हातातलं शिक्षण जावं, हातातली नोकरी जावी, माणसांची पगार जावी आणि ही व्यवस्था या देशामध्ये टिकावी. आणि त्या व्यवस्थेला आमच्या विद्वत्तेमुळे कुठलाही धक्का लागू नये. ती व्यवस्था जशाला तशी राहावी. आणि म्हणून गुरुजींच्या अभंगाकडे जरा डोळस नजरेनं पाहिलं तर ते म्हणतात, संतांचं आंदोलन हे भक्तीचं आंदोलन नव्हतं, तर ते माणसाच्या मुक्तीचं आंदोलन होतं. त्यांनी लिहिलं अभंगामध्ये, ते नव्हते भक्तीचे, ते होते मानव मुक्तीचे. संतांचं काम हे भक्तीचं काम नव्हतं, तर ते माणसाच्या मुक्तीचं काम होतं. म्हणून ते मानव मुक्तीचं आंदोलन होतं. जर संत भक्तीच करत होते, जर संत भक्तीच करत होते, तर संतांना मारण्याचं काही कारण नव्हतं. कारण आधुनिक काळामध्ये जे भक्त आहेत ह्या भक्ताला काही कोणी मारत नाही. जर संत भक्तीच करत होते तर त्यांच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात उडवण्याचं काही कारण नव्हतं. काही केवळ तुकोबाची गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवली एवढंच नाही, संत रविदासाच्या साख्याही गंगा नदीत बुडवल्या. तुकोबाची गाथाही इंद्रायणीच्या डोहात बुडवली. सावित्री रस्त्याला शिकवायला जाताना शेण चिखल मारल्या गेलं. ज्योतिराव शिक्षणाचं काम करतात म्हणून मारेकरी पाठवले गेले. एकावर बेतलं काय, सगळ्यावरती बेतलेलं आहे. एकलव्या जंगलात जाऊन शिकला तरी बी अंगठा कापला. रामायणातलं समाजशास्त्र जर गृहीत धरलं थोड्या वेळासाठी, रामायण मानायची की नाही मानायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न, पर्सनल गोष्ट आहे, पण रामायणातलं समाजशास्त्र जर गृहीत धरलं तर शंभूक बोलला म्हणून मारलाच की. म्हणून इथं विद्वत्तेचा प्रचार आणि प्रसार करत असताना त्याला संपवण्याची परंपरा या देशामध्ये चालत असते. आणि या व्यवस्था परिवर्तनासाठी जे समग्र लढा संतांनी मध्ययुगीन भारतामध्ये उभारला
तो व्यवस्था परिवर्तनाचा लढा आहे, ते व्यवस्था परिवर्तनाचं आंदोलन आहे, ते केवळ भक्ती आंदोलन नाही। म्हणून वराड गुरुजींनी लिहिलं की बाबा मी याचं मी भजन करण्यासाठी लिहिलेलं नाही। अभंगात काय लिहिलं, मी ही अभंग केवळ भजन करण्यासाठी लिहिलेले नाहीत, तर तुम्ही हे जगण्यासाठी लिहिलेले अभंग आहेत की हे तुमच्या आयुष्यामध्ये हे जगा आणि हे वागा आहे त्याचं अनुकरण करा, याच्यासाठी हा सगळा खटाटोप केलेला आहे। आणि म्हणून हा खटाटोप आपल्या लक्षात आला पाहिजे। सगळ्या अँगलनं जसं गाठ्यामध्ये मटेरियल मिळतं तसं सगळ्या अँगलनं मटेरियल या अभंगामध्ये उपलब्ध आहे। सगळ्या गोष्टी सिद्ध करायच्या असतील तर मन करारे हे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। प्रसन्न मनाने सगळ्या गोष्टी सिद्ध करता येतात आणि अभ्यासाने सगळ्या गोष्टी सिद्ध करता येतात। उले मूळ भेदी खडकाचे अंगे अभ्यासाशी संग कार्य सिद्धी। उलं मूळ जसं खडकाच्या अंगाला भेदून जातं ना, तर अभ्यासाशी संगत केल्यानंतर कार्य सिद्धीला जातं। हा अभ्यासाशी निगडीत असलेला संदर्भ संत तुकारामाच्या अभंगातून मांडला गेला, तर मग आपल्या लक्षात येते संत तुकाराम महाराजांनी केवळ भजन नाही तर संत तुकाराम महाराज आणि अभ्यास देखील आहे। असाध्य ते साध्य करीत असा असं कारण अभ्यास तुका म्हणे असाध्य गोष्टी साध्य करायच्या असतील तर अभ्यास करावा लागतो। म्हणजे संत तुकाराम महाराजांचा संघर्ष मनुस्मृतीनं शिक्षणबंदी लागली, त्या संघर्ष त्या मनुस्मृतीच्या विरोधातला संघर्ष आहे की आम्हाला शिक्षण मिळालं पाहिजे। कारण आमचे सगळे साध्य आम्हाला जर मिळवायचे असतील तर आम्हाला अभ्यास करावा लागेल आणि आम्हाला शिक्षणाचा अधिकार असला पाहिजे। आणि म्हणून अभंग केवळ भजन नाही तर हा शिक्षणाचा अधिकार आहे, हक्काचा अधिकार आहे, हक्काची लढाई आहे। भेदाभेद भ्रम अमंगळ हे सगळ्या माणसाला जोडण्याचं शास्त्र आहे। शूद्र म्हणून कुणी गावाबाहेर जात असतील आणि हा भेद जर कुणी करत असतील तर तो भेद संताला मान्य नाही। अठरा पगड जातीचे माणसं एकत्रित आले पाहिजेत हा संघर्ष अभंगातून मांडला गेला। आणि म्हणूनच रयतेचं राज्य निर्माण झालं आणि अठरा पगड जातीचे मावळे सोबत घेतले आणि रयतेचं राज्य खऱ्या अर्थानं आपण ज्याचे गोडवे आज गातोय ते राज्य अस्तित्वात आलं। समाजाच्या कळवळ्यातून जे अभंग जन्मतात हे पण साहित्य सुद्धा दोन पद्धतीचं साहित्य आहे। एकाला वास्तवतेचा गंध असतो तर एक केवळ कल्पना विलास असतो, वनली थॉट एक्सप्रेशन। येतंय म्हणून बोलायचं, येतंय म्हणून बोलायचं अलग आहे आणि जरुरी म्हणून लिहायचं अलग आहे। बांधवांनो आपण खूप विद्वान आणि शिकलेले लोक आहोत। आपल्यामध्ये एखादा जर कवी असेल तर आयुष्यभर कविताच लिहितो, पहिली कविता, दुसरी कविता, तिसरा कविता संग्रह, चौथा कविता संग्रह आणि लोक म्हणतात महान कवी आहे। जर आपल्याकडे एखादा ड्रॅमॅटिस्ट असेल, नाटककार असेल तर नाटक 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 लोक म्हणतात ज्येष्ठ नाटककार आहेत। आपल्याकडे कादंबरीकार असेल तर कादंबरी 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 लोक म्हणतात कादंबरीकार आहेत। राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंच्या एका मिनिटासाठी फक्त संदर्भ घेतो, त्यांनी तृतीयरत्न नाटक लिहिलं। ज्योतिराव फुले नाटककार होते पण त्याच ज्योतिराव फुलेनं अखंड लिहिले, तेच अखंडकार होते। त्याच ज्योतिराव फुलेनं ब्राह्मणाचं कसब लिहिलं, ब्राह्मणी व्यवस्थेचं सर्जरी करणारे सर्जन होते। त्याच ज्योतिराव फुलेनं गुलामगिरी लिहिली, बौद्धिक गुलामीशी सगळ्या संकल्पना मांडल्या, ते फिलॉसॉफर तत्ववेत्ते होते। त्याच ज्योतिराव फुलेनं शेतकऱ्याचा आसूड लिहिला, ते शेतकऱ्याचे कैवारी होते। त्याच ज्योतिराव फुलेनं छत्रपती शिवाजी महाराज आणि महंमद पैगंबरावरती पोवाडा लिहिला, तेच ज्योतिराव फुले पोवाडाकार होते। ऑल इन वन। येतही ते लिहायचं का गरजही ते लिहायचं हे आपल्या महापुरुषाकडून आपल्याला वारसा घेणं आवश्यक आहे। मी अण्णाभाऊ साठेंचा उल्लेख केला, त्यांनी वाकडीचा माळ लिहिला, त्यांनीच वै जयंती लिहिली, त्यांनीच मुंबईची कहाणी लिहिली, दोन मुंबई लिहिली आहे। एक मलबार टेकडीवर कुबेराची वस्ती आहे तर एकीकडे भुकेल्याची वस्ती आहे असं मुंबईचं वर्णन केलं। त्यांनीच फकीर आलेली, त्यांनीच रशियाचा प्रवास लिहिला, त्यांनीच लावणी लिहिली, त्यांनीच वग लिहिला। एकाच माणसाने सगळं का येतंय ते लिहायचं याच्यापेक्षा समाजाच्या हिताचं काय, समाज कसा अडकलाय, त्या अडकलेल्या समाजाला बौद्धिकदृष्ट्या आझाद करण्यासाठी आवश्यक असलेलं जे मटेरियल आहे ते मटेरियल जाणीवपूर्वक निर्माण करणं, बुडती हे जन
न देखेवे डोळा म्हणूनही कळवळा येतोसे, म्हणून हे कळवळ्यातून जन्माला आलेली गाथा आहे असं मी प्रमाणिक मानतो. मी यातला एक न एक गुरुजी अभंग वाचला, एक न एक वळ वाचली, पण मी म्हणलं ना कुठल्या अभंगाला एकाच अभंगाला घेऊन बोलावं हे अवघड आहे. मला जर एक अभंग दिला असता तर त्या अभंगावर बोलायला सोपं, पण पुस्तकच पाठवून दिलं आणि काय कशा कशावर बोलावं आणि काय सोडावं याचं इतक्या तरी घाईनं मला त्याचं असं अर्गीकरण करता आलं नाही. म्हणून समाजासाठी कळवळा येतो आणि त्या कळवळ्यातून लिहिलेली ही गाथा आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये हे लोकांच्या मनापर्यंत जाणार आहे, भिडणार आहे. वरवर पाहता समाजाला काही दिवस रुचणार नाही, कारण समाजाला त्या त्यावेळेला काय रुचलं होतं? तुकोबाची गाथा तरी रुचली का? त्यावेळेला तुकोबाची गाथा रुचली नाही. गुरुजीनं काही शब्द असे वापरले की शिव्या दिल्यासारखा करारीपणा त्याच्यातून आला. तुकाराम महाराजांच्या गाथ्यात सुद्धा किती सांगू तरी न ऐकती भटकीचे पुढे सिंधळीचे रडती. मी सांगतोय तरी ऐकत नाहीत, ऐकलं नाही तर पुन्हा रडावं लागेल असा तुमच्यावरती काळ येईल. म्हणून अशा पुन्हा पुन्हा सांगणारी माणसं येतात, ते त्या कळवळ्यातून त्या तळमळीतून असा शब्दप्रयोग करतात. ती तळमळ त्याला म्हणजे त्या माणसाला थांबू देत नाही आणि मग ते शब्द तशा पद्धतीने ते येतात त्या तळमळीतून. पण त्याचाही बंदोबस्त मलाही थोडंसं कर्मधी मध्ये वाटलं. पहा, मी जेव्हा वाचत वाचत गेलो तेव्हा काय वाटलं, मला वाटलं काही शब्दांचं जास्तीच रिपिटेशन झाल्यासारखं असं वाचत वाचत असताना वाटलं. पण पुढे एक अभंग आला आणि त्या अभंगाने माझा बंदोबस्त करून टाकला. ते म्हणले मी म्हणतील मला शिव्या देतात, म्हणतील मला काहीतरी विचित्र लिहिलंय, मग मी खोटा रेड्याची काय आरती बवाळू काय. पुढे एक अभंगामध्ये आलं आणि माझंच मन गप्प बसलं. नाही तर मी जाताना जाताना गुरुजी खरंच असा मध्ये मध्ये विचार आला की काही शब्दांचं जास्तच रिप्लिटेशन आणि माझा बंदोबस्त एका अभंगाने केलाच गेला. आरती वाळूक म्हणले सत्यासत्याशी मन केले ग्वाही, मानिएले नाही बहुमता. मला काय घेणं देणं आहे, जे खरं आहे ते मी सांगणारच आहे, अशा पद्धतीचा एक दृढ निश्चय या साहित्यातून त्यांच्या पुढे आलेला आहे. आणि म्हणून अशक्य गोष्टी शक्य होऊ शकतात. दोरासुद्धा असा जर वारंवार दगडावरती घासला तर दगडालासुद्धा काचण्या पडतात. दोरा चिरा कापे पडिता काचणी, इतकं साहित्यातून सुद्धा पुन्हा पुन्हा समाजावर जर आपण मांडत राहिलो आणि साहित्य जर समाजाला शिकवायला आपण सुरुवात केली आणि समाजाला शहाणं करायला सुरुवात झाली तर समाज काय दगड होणार नाही, समाज शहाणा होतो. आताच उल्लेख केल्याप्रमाणे मराठा सेवा संघ असेल, संभाजी ब्रिगेड असेल, इतर सर्व कक्ष असतील, गेल्या 10-22 वर्षापासून जो वैचारिक अटास केला जातो, समाजामध्ये बदल झाला नाही असं कोण म्हणेल? बामसेब सारखा ऑर्गनायझेशन असेल, त्याच्या अपसूट विंग्स असतील, हे प्रबोधनाचं काम करताय, समाजात बदल झालाच नाही असं कोण म्हणेल? समाज दगड धोंडा नाही. जनावराच्या पाठीवर जर मायेनं हात दिला तर ते सुद्धा थांबतं की आपलं आहे कुणीतरी जिव्हाळ्याचं आहे. अहो साप सुद्धा पेटाऱ्यामध्ये राहतो एखाद्या माणसाने त्याला जवळी केल्यानंतर, तसा तो आमचा समाज आहे. आणि तो समाज आज न उद्या जवळ येतोय, हुशार होतोय, शहाणा होतोय. आणि या बुडणाऱ्या समाजाला शहाणं करण्याचं काम आम्हाला करायचंय. आणि हे काम सोपं तर नाहीच आहे, कारण हे युद्ध आहे. रात्रंदिवस हा युद्धाचा प्रसंग, तुकोबालाही युद्ध होता, आम्हालाही युद्ध आहे आणि आपण युद्धातले लढावे लोक आहोत. आणि म्हणून पुढे सुद्धा हा संघर्ष आहे, येणाऱ्या काळात सुद्धा ही लढाई आपल्याला लढायची आहे. तुकाराम महाराजांनी लढाई लढताना तुकाराम महाराजांची गाथा इंद्रायणीच्या डोहात का बुडवली? तर तुकाराम महाराजांनी ह्या वेदाच्या वेद मांडणाऱ्या पंडितांना सांगितलं. आता गुरुजींनी सांगितलं वेदामध्ये विठ्ठल नाही, स्मृतीमध्ये विठ्ठल नाही, रामायणामध्ये नाही, महाभारतामध्ये नाही, गीतेमध्ये नाही, हा विठ्ठल त्या साहित्यात का नाही? त्या साहित्याचा आणि संत साहित्याचा काडीचा संबंध नाही. परंतु अलीकडे झालेली भानगड अशी आहे, जे लोक संतांच्या साहित्याचा प्रचार आणि प्रसार करणारे लोक आहेत, जे लोक इमानीद्वारे समाजाला शहाणं करण्याचं काम करतात, अशा सर्व महाराज लोकांचा मान आणि सन्मान ठेवून बोलतो. पण बाकीचे संतांचे अभंग गाणारे तेच आहेत आणि पुराणाचे गुडवे गाणारे बी माणसं तेच आहेत. दोन्ही गोष्टी एकातच आहेत सध्या सुरू. तुकोबाचा अभंग घेऊन रामायणाचा दाखला देणारा माणूस एकच आहे. जरा तर्क करू बरं, संत तुकाराम महाराजाच्या अगोदर रामायण होतं,
तर तुकाराम महाराजांनी एखाद वेळा रामायणाची कथा देहूमध्ये लावली असेल काय? तुकाराम महाराजांनी कोणता ग्रंथ लावला असेल देहूमध्ये असा प्रश्न आपण सगळेजण एकदा विचारू की तुकाराम महाराजांनी पोथी लावली असेल तर कोणती लावली असेल? तर याचं पण उत्तर आहे नाही. तुकोबांनी रामायण लावलं नाही, महाभारत लावलं नाही, शिवलीलामृत लावलं नाही, काशीखंड लावलं नाही, भक्तविजय लावलं नाही, कुछ नाही. संत रामदेव महाराजांनी लावलं नाही, सावता महाराजांनी लावलं नाही, कबीरांनी लावलं नाही, रविदासांनी लावलं नाही, चोखोबांनी लावलं नाही, तुकोबांनी लावलं नाही, कुणीच नाही. पुराणे सकळीक बास्कळीक या सगळ्या काल्पनिक आणि बास्कळ कथा आहे असं म्हणणाऱ्या तुकाराम महाराजांनी सर्व संतांचं चरित्र सांगणारी माणसं पुराणाचे समर्थक झाले. इथे समाजाला धोका झाला. संतांची भीती तेच आहे, त्यांनी पुराणाची भीती तेच आहे. रोखोक संतांची जर बाजू घेतली तर पुराणांना बाजूला सारावं लागेल आणि संत साहित्याचा प्रचार करावा लागेल. पण समाज आज सुद्धा घटलेला आहे म्हणून या अशा पद्धतीच्या विद्रोही साहित्याची गरज आहे. असं हिप्नॉटाइज केलं जाऊ शकतं समाजाला. एखादा साधूच्या रूपामध्ये माणूस आला की तो असं बसला की इतकं पटतं आपल्याला. जर असं म्हणलं की बाबा पैशा पैशाच्या काही मागं लागू नका, पैशा पैशाच्या काही मागं लागू नका, की आपल्याला वाटतं खरं आहे. ते पटवून देताना म्हणतात क्या लेकर आहे थे, आपल्याला वाटतंय काहीच नाही आणलेलं, पण खाली क्या लेकर जाओगे, खाली हात आहे थे, खाली हात जाओगे, आपल्याला वाटतंय 100% करेक्ट आहे. पण हे सांगण्याचे 30,000 रुपये असतील, ह्याचं काय करायचं? समाजाला पटणारी गोष्ट आहे. ज्या संत तुकाराम महाराजांनी कर्जखत इंद्रायणीच्या डोहात बुडवली, भावाभावामध्ये पैशाच्या वाटणीवरून चर्चा झाली असेल की बाबा माझा हिस्सा तुझा हिस्सा, तुकोबांनी सांगितलं कानोबा तुझं काय असेल तर तू घेऊन जा, माझ्या हिश्श्याचं हे जे कुणाकडे मुद्दल व्याज काय असेल तर ही वही हिशेबाची मी इंद्रायणीच्या डोहात बुडवून टाकणार आहे, माझं कुणाकडे व्याज बी नाही, मुद्दल बी नाही, सगळं माफ, स्वतःच्या तिजोरीतून या देशामध्ये कुणब्या शेतकऱ्याचं कर्ज माफ करणारे पहिले आम्हाला एवढ्या मनाचे संत संत तुकाराम महाराज. अरे सरकारच्या तिजोरीतून माफ केल्यानंतर सगळ्या महाराष्ट्रात बॅनर लावता, स्वतःच्या तिजोरीतून थोडंच आहे. स्वतःच्या तिजोरीतून माफ बॅनर बघा, तुकोबांनी स्वतःच्या तिजोरीतून कर्ज माफ केलेलं आहे, त्याचं कुठं बॅनर लावलं गेलं नाही, त्याची कुठं चर्चा केली गेली नाही. ज्या संत तुकाराम महाराजांनी कर्ज खत इंद्रायणीच्या डोहात बुडून सावकारशाहीचा अंत केला त्याच अभंगावर कीर्तन करून जर नवे सावकार निर्माण होत असतील तर गुरुजी परखड असा त्याचा परखड हजेरी घेणं आवश्यक आहे. हा सवाल विचारावा लागणार आहे. समाजाचं त्याच्यातून जर शोषण होत असेल तर हे प्रश्न नेमके कुणी उचलायचे, कुणी सांगायचं समाजाला? शहाणे करून सोडावे सकळ जण, समाजाला शहाणे करायची जिम्मेदारी आहे तरी कुणाची? आणि म्हणून हे प्रश्न बंधूंनो आपल्या प्रत्येकाला स्वतःला विचारावा लागतील. तुकाराम महाराजांचा संघर्ष या व्यवस्थेबद्दल झालाच. ब्राह्मणांनी सांगितलं की बाबा तू शूद्र आणि शूद्र असून लिहितो. गुरुजी म्हणाले मी बी कुणबी, तुकोबा म्हणाले मी बी कुणबी, बरे झाले जन्मा कुणब्या घरी आलो, नाही तर दंभेची असतो मेलो. जो कुणबी असतो तो मोठ्या मनाचा असतो, बाकी दांभिकपणातच गेले की मी वर्ण व्यवस्थेमध्ये श्रेष्ठ आहे. पण तुकोबा म्हणले मी दांभिकपणात मेलो असतो, बरं झालो कुणबी झालो, कारण कुणबी मोठ्या मनाचा असतो. एवढ्या मोठ्या मनाचा असतो त्याच्या बांधावरून जर दुसरा शेतकरी चालला आणि त्याच्याकडे एखादी भाजीपाला असला तर लगेच म्हणणार था त्या काका घेऊन जा, वांगे घेऊन जा, टरबूज घेऊन जा, काकडी घेऊन जा, म्हणणारच. असं आहे का एखादा माईकाला आला एखाद्या शोरूमच्या पुढे चालल्यानंतर एखादा म्हणला काका एक हिरो होंडा घेऊन जा, एखादी सुझुकी घेऊन जा, आहे कुणी काय त्याच्यापाशी कमी आहे? पण आमचा माणूसच एवढा मोठ्या मनाचा आहे म्हणून बरं झालं मी कुणबी झालो. कुणबी झाल्याचं सुख संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून लिहिलं, तसं तुम्हीही कुणबी आहात याचं आम्हा सर्व कुणब्यांच्या पोरांना भूषण आहे की आपण कुणबी आहोत. आणि कुणब्यांचं काम आता गावागावात पाप पुण्याची चर्चा सुरू असते. मी म्हणतो पुण्य करायचं कुणाला सांगायची गरज आहे? शेतकऱ्याला. आणि ज्याची प्रत्येक कृतीच पुण्यक्रम आहे, शेतकऱ्याची प्रत्येक कृतीच पुण्यकर्म आहे, त्याला पुण्य शिकू शिकू सगळी यंत्रणा परेशान आहे. जे काहीच करत नाहीत, आई तर खातात ते मस्त आहे.
मला सांगा, कुदळ घेतो, खांदायला लागतो, पिक वाढवतो, जगाचा पोशिंदा आपण म्हणतो, जगाचं पोट भरतो, त्याची प्रत्येक कृती ही पुण्यकर्म आहे. पुन्हा त्याच्यापेक्षा वेगळं पुण्य त्याला सांगायचंय? कमाळ घातल्यावर पुण्य होत आहे, पुण्यवान महाराज होते. न होती ते संत करिता कीर्तने, वेदाच्या पठने न होती संत. नाही हो, संत हे समाजासाठी जे झिजतात ना ते संत असतात. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे, जे जे माणसं दुसऱ्यावर उपकार करण्यासाठी आपल्या शरीराला कष्ट सहन करतात ते संत. त्याच्या माळीचा गरज नाही, त्याच्या कपाळाच्या टिळ्याचा गरज नाही, त्याचं काहीच नाही आहे. ते सगळे संत होतात. कीर्तन केल्यावर संत होत नाही, वेद पाठ केल्यावर संत होत नाही. आणि मग या देशातल्या वर्णव्यवस्थेचा आणि तुकाराम महाराजाचा संघर्ष सुरू झाला. आणि म्हणले शूद्र असून लिहितो. तुकोबा म्हणले सगळ्यांना अधिकार असला पाहिजे आणि तो आहे आणि आम्ही घेणार आहेत, अशी अधिकाराची भाषा केली आणि लिहायला सुरुवात केली. अरे म्हणले आम्ही वेदातले तज्ज्ञ, म्हणले वेदाचे ओझे तुम्हाला व्हायचे तर व्हा. आता शूद्रांना वेद पाहायचा अधिकार नाही, शूद्रांना वेद पाहायचा अधिकार नाही, पण तरी तुकोबा म्हणले वेदाचा तो अर्थ आमाशी चठावा, येराने बाबा भारमाता. आता वेद न पाहता अर्थ कसा माहीत झाला? वेद पाहिला नाही आणि आम्हाला अर्थ माहिती आहे कसं काय? कारण त्याचा असा आहे, हे बाकीचे लोक म्हणायचे आम्ही वेदात तज्ज्ञ, मग तुकोबा म्हणले मला लिहू दे. नाही लिहायचं, शूद्र हा. पुन्हा म्हणले आम्ही पुराणात तज्ञ, म्हणले मग तुमचं काय म्हणणं आहे? तुम्ही तुमच्या पायरीने शूद्रत्वाने राहायचं. तुकोबा म्हणले कळला तुमच्या पुराणाचा वेदाचा अर्थ तुमच्या वागण्यातून, म्हणजे हे त्याच्यात लिहिलेलं आहे. तुम्ही त्याच्यातले तज्ञ आहात, मला माणूस म्हणून जगू देत नाहीत, मला बोलायची परवानगी देत नाहीत, मला लिहायची परवानगी देत नाहीत, आणि तुम्ही त्याच्यातले तज्ञ आहात, म्हणजे त्याच्यात असं असावं वेदाचा अर्थ, अमाशी चठावा, येराने व्हावा भारमाता. हे म्हणले तुम्हाला वेदाचा अर्थ कळतो, आमच्यापेक्षा हुशार झाले. असा जो संघर्ष तयार झाला, हा संघर्षाचा इतिहास या देशातल्या प्रत्येक शिकलेल्या माणसाने वाचणं गरजेचं आहे. हे उपेक्षितांच्या लढाया कधी संपलेल्या नसतात. कालचे प्रश्न वेगळे असतात तर आजचे प्रश्न वेगळे आहेत, आपली लढाई चालूच राहणार आहे. उद्याही प्रश्न उभे होतील, उद्याही वेगळी लढाई आपल्याला लढावी लागणार आहे. कुठे संपणार आहे ना? आज सुद्धा आळंदीला जेवढे लोक जातात तेवढे लोक देहूला जात नाहीत. संख्येत मग काढा गणित, त्याच्यावर एखादा नवा थेसिस आपल्याला मांडावा लागेल. आळंदीला संख्येने जेवढे लोक जातात तेवढे लोक देहूला जात नाहीत. काय कारण आहे? त्याचं कारण असं सांगितलं जातं, तिथे तुकारामच नाहीत. देहूला जाऊन काय उपयोग आहे? तिथे तुकारामच नाहीत. आणि आळंदीला ज्ञानेश्वर आहेत ना, कारण ते कुठं आहेत? समाधीत आहेत. आणि तिथं नाहीतच ते. ते तिथून गेले गावाला. म्हणजे तुकाराम महाराज तिथं नाही, तसं तुम्ही देहूला का जाता? आणि आळंदीला इथेच आहे संजीवन, म्हणजे आधी ते जिवंत आहेत, म्हणून तुम्ही इथे या. पण तिथे गेला तरी तिथे तुकोबा नाहीत, असा जो प्रचार प्रसार केला गेला, म्हणून इकडे एकीकडे घाटाला सुद्धा कोरीव दगड बसतो. तर तिकडं विकासाच्या दृष्टीनं सुद्धा जर आपण पाहिलं तर हे सगळे अंतर आपल्या लक्षात येऊ शकतात. म्हणून मी म्हणालो की हे संघर्ष आज सुद्धा वर्तमान काळात आपल्या समोरचे संघर्ष आहेत. आणि म्हणून हा संघर्ष तुकाराम महाराजाला ती गाथा बुडवायला लावली. गाथा तुकाराम महाराजाला बुडवायला लावली, नाहीतर काय? गाथ्यासहित तुकारामाला बुडवण्याची तयारी या देशामध्ये झाली. गाथा तुकोबाने बुडवली. मग गाथा बुडवताना विठ्ठल कुठं आहे असा प्रश्न गुरुजीने ह्या गाथ्यामध्ये अभंगात मांडला. आणि म्हणले विठ्ठला तू सुद्धा कसा वेळेला उभा राहणार नाहीस? तू सुद्धा बघा प्रश्न कसे पडतात. मग तुझा विठ्ठल 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 सगळे आम्ही म्हणतो, विठोबा तू तरी वेळेला का आला नाहीस? तू सुद्धा धोकाच दिलास की तुकोबाला, आणि आमचा प्राण नेला ना इथून, आमचा जीव नेला ना काढून. म्हणजे तुकोबा बद्दलचं जे नातं आहे ना, माझा जीव काढून घेतलाय. माझा तुकोबा नेला म्हणजे माझा प्राण काढून घेतला. तेव्हा विठ्ठला तू कुठं होतास? आणि मग आम्हाला कथा सांगितल्या, डोहामधून शेल्यामध्ये गुंडाळलेल्या वह्या वर आल्या. अरे मग बुडवूच द्यायच्या नाही ना, वर आणायच्या होत्या तर बुडवू देण्याचं काय कारण होतं?
ओरत आणून द्यायच्या होत्या तर बुडवून द्यायचं काही कारण नव्हतं, असे प्रश्न आपल्याला पडले पाहिजेत. आणि म्हणून या सगळ्या संघर्षाला समजून घेत असताना संत तुकाराम महाराज आणि विठ्ठल समजून घेत असताना गुरुजीने एक मुद्दा जो मांडला की विठ्ठल हा बुद्ध आहे. गुरुजी, येणाऱ्या काळामध्ये प्रत्येक माणसाला ही गोष्ट मान्य होणार आहे, तितके प्रचारक तितके विचारवंत येणाऱ्या काळामध्ये काम करणार आहेत, रात्रंदिवस सांगणार आहेत. गेल्या 10-5 वर्षातच ही गोष्ट सगळीकडे अशी थोडी का होईना अंध का होईना लहरीसारखी समाजापर्यंत आली. काय? विठ्ठलाच बुद्ध आणि बुद्धच विठ्ठल समाजापर्यंत आली. आज थोडं अंधक का होईना पिक्चर दिसायला लागले. काय होते, कधी कधी मेंटॅलिटी तयार केल्यावरती एकच दिसते, चित्र दिसतंय बघा, काय विठ्ठल बुद्ध, विठ्ठल बुद्ध असं चित्रपटात असते, काही काही सीन त्याच्यातच ती दिसते, डबल पिक्चर दिसते त्याच्यात. तसा आज अंधक का होईना समाजाला बुद्ध दिसायला लागलेला आहे. आणि येणाऱ्या काळात हे स्पष्ट चित्र होणार आहे की विठ्ठल हाच बुद्ध आणि बुद्ध हाच विठ्ठल. आणि सगळ्या संतांचे प्रमाण आहेत, सगळ्या संतांचे प्रमाण आहे, जनाबाईचं प्रमाण आहे, नामदेव महाराजांचं प्रमाण आहे, तुकोबाचं प्रमाण आहे, बुद्धावतार माझी अदृष्टा मौन मुखे निष्ठा धरी येली, हे सगळं स्पष्ट झालेलं आहे, आहे ना. आणि सगळ्या गोष्टी, इकडं बुद्धाचा अष्टांग मार्ग आहे, इकडं अष्टकोणी बीट आहे, इकडं अष्टांग मार्ग आहे, इकडं अष्टगंध आहे, इकडं बुद्ध म्हणतात हिंसा करणार नाही, तुकोबा लिहितात कोणाही जीवाचा न घडो मत्सर भर्म सर्वेश्वर पूज्यनाचे, इकडं बुद्ध म्हणतात मी खोटं बोलणार नाही, तुकोबा म्हणतात सत्य सत्याशी मन केले ग्वाही मानी येले नाही. बहुमता हे अल्पमत आणि बहुमत हे एक सध्या सांगतोच न राहून सांगतो, कारण आपल्या समाजाला जागृत करणे यासाठी गरजेचं आहे. समाज काय म्हणतो माहितीये का? समाज एवढे लोक हे करतात मग काय वेडेत का? हे सगळे लोक हे करतात काय वेडेत का? त्यावेळेला आपल्यासारख्याला पंचायत पडते खरं, सगळ्याला एक खटे वेड तरी म्हणावं कसं. आणि म्हणून आपण सगळे कोंडवारा झालेले माणूस असतो की कसं वेड म्हणावं सगळे एवढ्या लोकांना. तर बांधवांनो, त्यावेळेला असं म्हणावं लागतं तुकारामाची भाषा, ते म्हणेन हे सगळे लोक वेडे का? तर म्हणायचं या बाबतीत वेडेच आहे. आणि जर आपल्याला विचारलं तू एकटाच चहाना लागून गेला का, आपण म्हणायचं असू शकतो, असू शकत. सत्या सत्याशी मन केले बाई मानी येले नाही बहुमता. आता गोरे सरांच्या भाषेत एक मुलाचं उदाहरण आलं होतं. काय काय वेळेला म्हणतात तू काही सांगू नको, तुझ्यापेक्षा 10 पावसाळे जास्त आम्ही पाहिलेत. आपण म्हणायचं मी पाण्याबद्दल अजिबात बोलत नाही, जागृतीबद्दल बोलतो. ते जर म्हणले ना तू अतिशहाणा अतिशहाणा त्याचा बिलकुल म्हणायचं, कारण आधुनिक माणूस आहे, ट्रॅक्टरनं शेती करतो, बैल रिकामाच असलेलं बांधू शान म्हणून जपतो बैलाला. आणि म्हणून हे जे बौद्धिकतेचं मेरिट आहे हे कोणत्याही वयामध्ये आपल्याला विकसित करता येऊ शकते. बिलकुल असंच एक लेकरू एकदा वडिलांना सांगत होतो, बाबा मी काय म्हणायला ऐकू ना. वडील म्हणले बिलकुल बोलू नको. विसरला का बेटा तुझा बाप आहे? ते म्हणले हो मला माहित आहे, पण ऐका ना मला एक लेटेस्ट इन्फॉर्मेशन मिळाली आहे. मी काय म्हणलं म्हणजे बोलूच नको, अजिबात बोलायचं. बापाला शिकवायला निघला काय? त्याची दमकोंडी झाली. ते लेकरू पुन्हा म्हणलं का म्हणलं सगळं बापालाच माहीत असतंय का? ते म्हणले तर मग सांगा बरं म्हणलं रेल्वेच्या इंजिनाचा शोध कुणी लावला? आता योगाय गुण वडला ते माहीत होतं. ते म्हणले जेम्स वॅटनं. ते म्हणलं बापच लय हुशार असतो, तर जेम्स वॅटच्या बापाने का म्हणायला लावला? मग त्या दिवशी बापाला कळलं लेकरू हुशार असते. तसं काही नाही, सगळ्यांनाच कळत असतं. असो, चला आपला मुद्दा असा होता, संत तुकाराम महाराजांनी अधिकाराची भाषा केली, विठ्ठलाबरोबरचा सुद्धा वाद आहे, गुरुजीचा नैतिक की तू का नाही तुकोबाला रोखलं हे गाथा इंद्रायणीत डोहत बुडत असताना तू का अडवलं नाहीस, असा तळमळीतून आलेला प्रश्न हा महत्त्वाचा आहे. बांधवांनो, जागृतीचा सिद्धांत हा डिग्रीवर नाही आहे. जागृतीचा सिद्धांत डिग्रीवर असला असताच तर विद्यापीठाला गाडगेबाबाचं नाव द्यायचं काही कारण होतं? जागृतीचा सिद्धांत जर डिग्रीवरच असला असता तर तुकडोजी महाराजांचं नाव द्यायचं काही कारण होतं? जागृतीचा सिद्धांत जर डिग्रीवरच असला असता तर पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुलेचं नाव द्यायची गरज होती?
काडीनं मातीवर आई गिरवलं आणि विद्यापीठाला नाव गेलं. अहिल्याबाई होळकर विद्यापीठाचं नाव द्यायची काही गरज होती? म्हणून पदव्या ही अलग गोष्ट आहे आणि जागृती ही अलग गोष्ट आहे. कोण म्हणणार आहे की गाडगे बाबा जागृत नव्हते? कोण म्हणू शकते की गाडगे बाबा जागृत नव्हते? भांडे विका पण शिक्षण शिका. पाहुणे व्याही जर तुमच्या घरी आले तर त्यांना हलक्या प्रतीचे कपडे घ्या पण शिक्षण शिका. डॉक्टर आंबेडकरला म्हणले तुमची माझी पहिली भेट झाली असती तर धर्मशाळा नाही मी शाळाच काढण्यात जिंदगी घातली असती. किती जागृत पण आहे. म्हणून जागृतीचा सिद्धांत हा अलग गोष्ट आहे आणि म्हणून संत तुकाराम महाराज जागृत होते आणि म्हणून या जागृतीच्या वाटेवर समाजाला जागृत करण्याचं काम आपल्या लोकांना करायचं आहे. आणि हा जो संघर्ष मी सांगत होतो हे म्हणले आम्हाला एवढं पाठ आहे तेवढं पाठ आहे तेवढं पाठ आहे. तुकाराम महाराज म्हणले तुमच्या पाठांतराशी काही घेणं देणं नाही, तुम्हाला कळतं किती हे सांगा. अर्थाविनं पाठांतर कसं करावे व्यर्थची मरावे घोकोणी हा तुम्हाला काही कळतंय का हे महत्वाचं आहे. म्हणले मी पाठ किती आहे हे सांगू नका. आपल्याकडे बरंचसं पाठ असल्यावर बी क्रेडिट दिल्या जातं एवढं पाठ आहे तेवढं पाठ आहे वगैरे वगैरे. अर्थेविनं पाठांतर कसं करावे व्यर्थची मरावे घोकोणी हा अर्थेविना. बघा पाठांतर कशाला करायचं आणि तुला अर्थ माहीत नसेल तर वेगळी अर्थ पाहे, तू वेगाने अर्थ पाहे. तू का म्हणे ज्याच्या अर्थी आहे भेटी, नाहीतर गोष्टी बोलू नये. अर्थ तुम्हाला समजले पाहिजेत म्हणून हा अर्थाचा वाद त्या काळात चालला गेला आणि म्हणून तुकाराम महाराजांचा संघर्ष या देशातल्या ब्राह्मणी व्यवस्थेबरोबर स्पष्टपणाने चालला गेला. हा डायरेक्टली संघर्ष होता आणि या देशातल्या कुणव्यांची बाजू, या देशातल्या आठरापगड जातीची बहुजनांची बाजू संत तुकाराम महाराजांनी त्या काळामध्ये मोठ्या ताकदीनं घेतली आणि लढली. मग जीवावर जरी बेतलं तर त्याची कदर केली नाही. जे लोक योद्धे असतात, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, योद्धे कधी मृत्यूला येतात का? ते असं म्हणतात का लढायला जाताना तू जरा पुढं ढकलतो असे का? मरण्यासाठी सुद्धा तयार असतात कारण मातीसाठी आणि देशासाठी एकदा मेल्यानंतर माणूस कधीच मरत नाही. काही माणसं जगतानाही मेलेली असतात आणि काही माणसं मरणानंतर सुद्धा मरत नाही. म्हणून योद्धे कधी मरणाला भेट नाहीत. मरणाही आधी राहिलो मरोणी मग केले मनी होते तैसे. लावणी कोणी तर माझा करतील घात, कोलती लावून माझा घात करतील हा सगळा अंदाज संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगामध्ये लिहिला आणि त्याचे सगळे दाखले या आधुनिक अभंगामध्ये पुन्हा एकदा नव्यानं आले. हे कधी कधी काय घडतं माहितीये का? हे कसं घडतं? हे पुढं असं कसं काय येतं? हे पुस्तक कसं काय असं आलं? प्राचीन भारतामध्ये बुद्ध धम्म या देशामध्ये कार्यरत होता, मधी तो गायब झाला. कारण आझादी क्रांती आणि प्रतिक्रांती, रिव्होल्युशन अँड काउंटर रिव्होल्युशन असा इतिहास चालतो. बुद्ध धर्म लोप पावला पण कधी कधी पाण्याचा फ्लो कमी झाल्यानंतर पाणी कुठून जाते माहिती आहे का? वाळूच्या खालून जाते, पुढे कुठेतरी निघतं पाणी. तसंच एखाद्या वेळेस आता ज्वारीच्या दिवसामध्ये सुद्धा एखादं मोटर पंपनं पाणी दिलं तर एखाद्या भेगेमध्ये पाणी जातं आणि ते पुढं सरकतच नाही पण पुढे कुठेतरी ते निघलेलं असतं. तसं लोप पावलेला बुद्ध धम्म अनेक वर्ष असा वाळूतून खालून खालून पाजरत आला आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या रूपानं पुन्हा एकदा प्रकट झाला आणि पुन्हा भारताला त्याचं दर्शन झालं. तसं आमच्या गाथा बुडवल्या, आमचं साहित्य बुडवलं, नष्ट केलं, परंतु अंडरग्राऊंड या समाजाच्या मनामनातून मनामनातून हा विचार पेरला गेला पेरला गेला पेरला गेला. पेरलेला विचार मनसा मनसाच्या डोक्यामधून पुन्हा पुढे पुढे आला आणि पुन्हा वराड गुरुजींच्या माध्यमातून पुन्हा एकदा हे साहित्य पुन्हा आलं लोकसागरात आणि जनसागरात. हे साहित्य तरत असतं. म्हणून तुकारामाच्या गाथा इंद्रायणीच्या डोहात बुडवल्या तरी लोकांच्या मनातून त्या बुडवता आल्या नाही. हे या गाथेचं आणि या साहित्याचं महत्त्व आहे. म्हणून ह्याही अभंगाला या देशातला मेंदू आज न उद्या स्वीकारेल आणि हा मेंदू एकदा या गाथ्याला स्वीकारल्यानंतर आपल्या आझादी आणि गुलामीच्या संदर्भानं तो जोडून पाहिल आणि जोडल्यानंतर हे चिरकाल टिकणारं साहित्य आहे हे आपल्याला निर्विवाद या ठिकाणी म्हणावं लागेल. आणि म्हणून तुकाराम महाराजाला शूद्र म्हटलं, शूद्राला अस्पृश्य म्हणल्या गेलं, पण तुकाराम महाराज एवढे झाले एवढे झाले. अरे शूद्र जरी म्हणलात आणि अस्पृश्य म्हणलात तरी आज त्यांचं जे जन्मस्थिकाण आहे देहू
ज्याला अस्पृश्य म्हणता शूद्र म्हणता आम्हाला, तरी आज त्यांच्या मंदिरातल्या त्या मूर्तीला हात लागून दर्शन व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. एकीकडे हात लागू नये असं ज्या माणसाला म्हणल्या गेलं त्याला हात लावून दर्शन होण्यात धन्यता मानणारा समाज उद्या निर्माण होतो आणि त्या क्वालिटीची ती माणसं निर्माण होतात. आम्ही इथं एक अभंग सांगतो तुम्हाला, आम्ही अपवित्र म्हणून भ्रष्ट तो स्पर्शानं कष्ट तो कार्य देव. स्पर्श झाल्यावर कष्ट होतात का तुम्हाला, दुःख होतात काय? परीस वाटून आलो तुझ्या भेटी, निघाला शेवटी लोखंड तू. माझा विठुराया ऐसा एक देव नाही शिवा शिव तया पाही. आम्ही विठुरायाच्या दरबारातच यासाठी जातो की तिथे शिवाशिव नाही, तिथं हिंसा नाही, तिथं भेदाभेद नाही. म्हणून सगळेचे सगळे संत पंढरपूरला यासाठी जात होते, सगळ्या वाटाने चौकडून आल्यानंतर गावागावात प्रबोधन करत होते. ती प्रबोधनाची यात्रा होती आणि त्या प्रबोधनाच्या यात्रेचं समारोप पंढरपूरच्या वाळवंटामध्ये होत होता. हे प्रचार प्रसार करायचे आणि पंढरीच्या वाळवंटामध्ये त्या संमेलनाचा समारोप व्हायचा आणि मग तिथे शिकवल्या जायचं सम्यक संबुद्ध बुद्ध तत्वज्ञान किंवा विठ्ठलाची समचरण दृष्टी विठेवरी साजिरी करकठेवरी किंवा कमरावरती हात समान असलेली. गुरुजीने सांगितलं मगाशी सगळ्या देवाकडं हत्यारच आहेत, कुणाकडे बाण आहे, कुणाकडे गदा आहे, कुणाकडे भाला आहे, कुणाकडे धनुष्य आहे, कुणाला मारायचं कोण जाणे. मारा मारीचा सगळा कारभार आहे आणि विठ्ठलाकडे मात्र यातलं काहीच नाही. म्हणून विठ्ठलाकडे शिवाशिवही नाही, मणे विश्वांबर ऐसा देव भावा उद्धार करावा सकळांचा, असा देव असला पाहिजे की सकळांचा उद्धार झाला पाहिजे. आणि म्हणून आम्ही विठ्ठलाला मानणारी माणसं आहोत, म्हणून इथे विठ्ठलाला स्वीकारला आहे. तो दगडात राहणार नाही, कर्मकांड तिथे चालणार नाही, अशा पद्धतीची ही मांडणी या ठिकाणी केली. दोन तीन अभंग या ठिकाणी आपल्यासमोर शेवटी मांडतो. शेवटी बोलावं किती त्यालाही काही मर्यादा आहेत. काही अभंगाच्या संदर्भानं जन्मताची सारे जन्मले माणूस बांधता कसते कट दोरा, सगळे जन्मताना माणसं माणसं जन्मले, ना धर्म ना जात ना पंत, सुनता करून या मुसलमान केले मौजेत बांधले ब्राह्मणांच्या, असं झालं का? मुसलमान सुनता करून जन्माला आला नाही, ब्राह्मण जानव घालून जन्माला आला नाही, माणसं म्हणून सगळी जन्माला आले. ज्या त्याच्या जन्माचे मरुण मारुण या सिक्के बनविले पक्के धर्मवेडे, सिक्के मारले समाजाच्या डोक्यावरती धर्मवेड बनवलं आणि इथे धर्मयुद्ध सुरू झालं. ज्या राष्ट्रातलं सरकार धर्मनिरपेक्ष असतं त्याच राष्ट्रावर कधी कधी असं वाटतं धर्म सरकार आहे आणि सरकारच धर्म आहे असं वाटण्यापर्यंतचा काळ या देशावरती यावा, अशी परिस्थिती समाजाच्या समोर येत आहे. विषमबराधी येऊनी मार्गे आले, विघटन केले काबा त्याचे. अशा पद्धतीने जे प्रश्न विचारले ना, मी मगाशी बोलता बोलता राहून गेलो, सगळेच माणसं प्रश्न विचारित नाहीत, सगळे माणसं प्रश्न विचारित नाहीत. प्रश्न विचारायला सुद्धा तुका म्हणे येथे पाहिजे जातीचे येऱ्या गबाळ्याचे का म्हणावे. ज्योतिबाने एक विचारलेला असा प्रश्न सांगतो, वामन का घाली बळी रसातळी, प्रश्न ज्योती माळी विचारी तसे, वामनाने बळी पातळात का घातला, प्रश्न विचारला. तसे प्रश्न विचारले पाहिजेत आणि म्हणून ह्या प्रश्न विचारल्यानंतर प्रश्न विचारण्याची हिंमत असली पाहिजे. अनपणासाठी हो आम्ही दिवे. आज भी समाजाच्या पुढे शिक्षणाची समस्या आहे. सरनी सांगितलं न्यू एज्युकेशनल पॉलिसी आली, आता न्यू एज्युकेशनल पॉलिसी पुढच्या वर्षीपासून तिचं इम्प्लिमेंटेशन आहे, लागू आहे. समाजाला शिक्षण मिळतंय की नाही ही सगळी पंचायत समोर उंबरट्यापर्यंत येऊन बसलेली आहे. संस्कृतला प्रमोशन आहे गुरुजी, इंग्लिशला डिमोशन होत आहे. गोरे सरांनी सांगितलं इंग्लिश आली पाहिजे, इंग्लिशचं डिमोशन होत आहे, संस्कृतचं प्रमोशन होत आहे. रामायण महाभारतावर संशोधन केल्यावर PhD मिळणार आहे आणि मग आमचा चंद्रावर जाणारा नील आर्मस्ट्रॉंग कसा जन्माला येईल, चंद्रावर जाणारा मंगळावरी मोहीम काढणारा माणूस कसा जन्माला येईल, कसा विज्ञानवाद आमच्या डोक्यामध्ये रुजेल, असे सगळे प्रश्न शिक्षणाच्या दृष्टीनं आमच्या पुढे आहेत. आम्हाला फुकट शिक्षण हवंय हो, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन हवंय, खिचडी नाही. जगाचा पोशिंदा शेतकरी त्याच्या लेकराला पोचतो तो इतका सक्षम आहे, खिचडी नको आहे, एज्युकेशन हवंय. अहो एवढं समजत नाही, नोटाबंदी ऐवजी दारूबंदी केली असती आणि खिचडी फ्रीमध्ये देण्याच्या ऐवजी दर्जेदार शिक्षण फ्रीमध्ये दिलं असतं तर भारत महासत्ता झाला असता, झाला असता भारत महासत्ता. पण महासत्ता होण्याचे सूत्र बाजूला राहिले आणि आमचं मात्र तिसरीकडं सुरू आहे आणि आम्ही बी सगळे गुमान सहन करतो आहे. आमचं बी लेकरू खिचडी डब्यात घेऊन खाता आणि झोपी जातं, बरं वाटतं.
म्हणून हा संघर्ष आपल्याला करावा लागेल. दिवे लावासा आणखी कोण म्हणालो होतो? बुद्ध म्हणाले होते आता दीप भव, बुद्ध म्हणाले होते आता दीप भव, रविदास म्हणाले होते स्वयं प्रकाशित बनो, नामदेवही म्हणाले होते काय ज्ञानदीप लावू जगी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते जागृतीचा अग्नी अखंड तेवत ठेवा, आणि गुरुजी म्हणाले अनपणासाठी हो आम्ही दिवे, आम्हीही दिव्याचं काम करू. आणि तेही कसले? तेही कसले? वामन दादाचे दिवे, तुफानातील दिवे. आम्ही आम्ही तुफानातले दिवे होऊ, डाऊ मार्ग नवे सृजनाचे, आणि आम्ही सृजनाचे मार्ग जाऊ. धरोणी हाती नेऊ पहिलं तिरी, उगाची ना तरी बुडतील, समाज बुडेल आम्हाला हाताला धरून पलीकडे न्यावा लागेल. बांधवांनो, या देशात 18 पगड जातीतले बहुजनातली माणसं तांड्या बसत्यावर गावपातळीवरती श्रमिक म्हणून कष्ट करणारी आपले बांधव, त्याचे डोळे आणि कान या सभागृहात बसलेले आहे. त्याच्यावर एखादं षडयंत्र येत असेल, डावपेच होत असेल, त्याचा गुलाम बनवण्याचं कोणी कारस्थान करत असेल, तर तो बिचारा मनातली मनात असं म्हणत असेल, नाही माझा भाऊ, माझा चुलता, माझा दादा मोठा झाला आहे, डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, प्राध्यापक आहे, PhD आहे, संशोधक आहे, आणि तो कसा मला गुलाम होऊ देईल, असा कदाचित त्याचा अंतर्भाव असेल आणि तो आपल्याकडून वाट पाहत असेल. तो कसा होऊ देईल? कारण तो मोठा शिकलेला आहे. म्हणून शिकलेला माणूस डोळसपणाने समाजाचं नेतृत्व केलं पाहिजे. त्याला ऐकू येत नाही, आपल्या कानाने ऐकावं लागेल, त्याला दिसत नाही, आपल्या डोळ्यानं पाहावं लागेल, त्याला कळत नाही, आपल्या मनाने कळावं लागेल, आणि त्याचं सृजनशील नेतृत्व आपल्याला करावंच लागेल. डॉक्टर आंबेडकर म्हणाले होते मला 20 डॉक्टर, काय 30 इंजिनियर आणि काही वकील, 10 वकील असले तर मी देशाचा नकाशा बदलून दाखवेल. किती वकील झाले, किती डॉक्टर झाले, किती इंजिनियर झाले? त्यांना असा वकील नको होता की कोर्टात फक्त फीससाठी बोलेल, समाजाची वकालत करणारा वकील होता. त्याला असाच इंजिनियर नव्हता की खडी किती, टोपलं किती, सिमेंट किती. त्याला समाजरचनेत विधायक बदल करणारा वकील हवा होता, आणि त्याला डॉक्टर असा होता हवा होता. केवळ कोरोनामध्ये पैसे कमवणारा डॉक्टर नाही, तर समाजाच्या सुखदुःखाची नाडी जाणणारा डॉक्टर हवा होता. असे वकील, असे डॉक्टर आणि असे इंजिनियर मला हवेत, असं म्हटले होते. आणि म्हणून त्या महापुरुषाच्या नंतर ही गोष्ट आपल्यावरती येऊन पडते. समाज बुडेल म्हणून हाताने धरून आम्ही पलीकडे नेऊ. अंधारी बैसून अंधारे गिळती, चाचपडते त्या अंधारात, अंधारात बसतात, अंधारात चाचपडणारी आमची लोक आहेत, आणि त्याला उपाय आता आपल्याकडेच आहे. आणि तो उपाय म्हणजे हे विचार, गाथेतले विचार हे त्याच्यावरचे उपाय आहेत. म्हणून बांधवांनो, आपण त्याच्यावरचे उपाय झाले पाहिजेत. सगळे तुकोबाचे अभंग बुडवण्याच्या संदर्भानं गुरुजीने लिहिलं, जे जे आपणाशी ठावे ते सकळांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळजण. समाजाला शहाणं करून सोडण्याची जिम्मेदारी आपल्यावर आहे. समाजाचं आंदोलन आपण लढलं पाहिजे. सत्याने चालवतो, सत्य मी बोलतो, सत्याशी सांगतो जन लोक, सत्याची सांगतो जन लोका, याच्यावर मी बोललो. सत्या सत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता, किंवा सत्य अमावणी नव्हे गबाळाचे धनी, किंवा तुका म्हणे सत्य सांगू येतील रागे येऊत ते. बहुमतावर सत्य नाही. या दुनियामध्ये एकही माणूस असं मानित नव्हता की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. किती अल्पमतात असतं सत्य? दुनियामध्ये एकही माणूस असं म्हणत नव्हता की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. सगळे लोक असं म्हणत होते सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. सगळे असं म्हणत होते सन मूव्ज अराउंड द अर्थ अँड अर्थ डज नॉट मूव. पृथ्वी फिरत नाही, सूर्य फिरतो असं म्हणत होते. एकच पठ्ठ्या शास्त्रज्ञ जन्माला आला, काय नाव त्याचं माहिती? गॅलिलिओने सांगितलं नाही सूर्य फिरत नाही, पृथ्वी फिरते. लोक म्हणले पृथ्वी फिरते. आणि वेळाय का? पुराणात काय लिहिलं, पोथ्यात काय लिहिलं, ग्रंथात काय लिहिलं, धर्मग्रंथ काही असो म्हणला मी मानायला तयार नाही पृथ्वी फिरते. लोक म्हणले याला जरा धडा शिकवा, सगळ्याच लोकांचं ऐकत नाही, पोथ्या पुराणात ग्रंथात लिहिलेलं मानत नाही, वेगळा बोलायला लागला, तरीही सांगितलं पृथ्वी फिरते. मग घरच्यांना बी पंचायत पडली, कशाला एवढा मोठा संघर्ष करायचा, फिरू दे ना कोणी बी, आपल्याला काय करायचंय? ते म्हणले नाही नाही खरं सांगितलं पाहिजे, लोकांना खरं सांगितलं पाहिजे. मग म्हणले पृथ्वी फिरते, सगळे मान्य नाही तुम्हाला? म्हणला बिलकुल नाही मान्य, पृथ्वीच फिरते. आणि मग म्हणले यांना फाशी द्या.
आता फाशी द्यायल्यावर तर घरचे नाते गोते म्हणले अहो मनानं सूर्य फिरतो, तो म्हणलं म्हणून हसतो पण फिरतच नाही. आता पृथ्वी फिरते तरी तुम्ही म्हणत नाही आणि सूर्य फिरतच नाही तरी मी कसा म्हणू, म्हणलो असतो पण फिरतच नाही ना पृथ्वी. बरं म्हणले नाही फिरू द्या पण तरी म्हणा, म्हणले नाही फिरून म्हणी जा. कसल्यापैकी मी नाही, नाही फिरत तर मी म्हणत नाही. म्हणले पण तुमच्या भोवती मृत्यू फिरतोय याचं काय, म्हणले फिरू द्या. म्हणले बरं, ते म्हणले पृथ्वी फिरते हे कळणारा मी एकटाच आहे आणि जर मृत्यूच्या भीतीने मग माघार घेतली तर हे सत्य सांगणारा कुणी कुणीच नाही, हे सत्य सांगणारा पुन्हा कुणीच नाही ना. बरं म्हणले तुम्ही मेल्यावर तरी कोण आहे, म्हणले मेल्यावर एक मुद्दा तरी उभा राहीन की याला शास्त्रज्ञाला फाशी का झाली. आणि मग वारंवार चर्चेला मुद्दा येईल की तो माणूस म्हणत होता पृथ्वी फिरते सूर्य नाही, पृथ्वी फिरते सूर्य नाही, आणि दुनियाच्या भूगोलनी मान्य केलं पृथ्वी फिरते सूर्य नाही, सत्यासत्याशी मन केले ग्वाही, मानिले नाही बहुमता इतक्या अल्पसंख्यांकामध्ये सत्य असतं. काय तुकोबाचा अभ्यास होता, कुठून अभ्यास केला असेल, कोणत्या युनिव्हर्सिटीत जाऊन है ना. आता काय करावं, आटोपत आणावं लागेल. काय विद्यापीठ असतात आणि काय विद्वत्ता असते, एक शिवाजी राजांच्या संदर्भाला सांगतो. आपण किती कमी काम करतो याचा एक अहसास आपल्याला येतो. संत आपलं शिवाजी महाराजांनी तोरणागडाला तोरण बांधलं, रायगडाला राजधानी बनवलं, आग्र्यावर यशस्वी मोहीम, त्या आग्र्यावरून सुटका करून घेतली, सुरतेची यशस्वी मोहीम केली, समुद्रात किल्ले बांधले, शेकडो किल्ले जिंकले, शेकडो किल्ले बांधले, काय सोंग आहे. आपण दोन चार घर, दोन चार रूमचं खोलीचं बांधताना घर चार पाच वर्षी चर्चा करतो, बांधण्याच्या अगोदर आणून टाकतो वाळू आदल्याच वर्षी सांगायला पुढच्या वर्षी बांधकाम आहे, पुढच्या वर्षी बांधकाम. आणि बांधकाम झाल्यावर दोन चार वर्षी सांगतो बांधकामाने सुधारस ना, बांधकामाने सुधारस ना. हा किल्ले बांधले प्रचंड, समुद्रात बी बांधला सिंधुदुर्ग, काय बरं डोकंच लावून बघू बरं, कुठून आणले असेल वाळू, कुठून आणले असेल खडी, कुठला असेल दगड, कुठला असेल राज, कुठला असेल इंजिनियर, कोणत्या कंपनीचा असेल सिमेंट, बरं सिमेंट होतं का 400 वर्षापूर्वी, ट्रक होती का, कॅरी कसं केलं असेल, बरं पाण्यात कसं नेलं असेल, बरं पाया कसा रचला असेल, वरीज कसा आणला असेल, बरं ब्ल्यू प्रिंट नकाशा कोणी तयार केला असेल, कुठून मारायची खिडकीन, कुठून माणूस येणार, कुठून जा, कुणी सांगितलं. आणि मग आपल्या मोबाईलच्या भाषेत नाही काय कारण स्क्रीनवर असं केल्यावर नुसतंच फिरत आहे हँग हँग. आम्ही स्वतःला इतकं समजतो ना, जाणं इतिहासात शिवबाच्या चरित्र आणि तुकोबाच्या गात्यात हँग होत आहे, नुसतं फिरत आहे, कसं झालं असं अजब आहे. कुठल्या युनिव्हर्सिटीत कोण होतं इंजिनियर या सगळ्या गोष्टीचं, तर इंजिनियर होते छत्रपती शिवाजी महाराज. पुन्हा प्रश्न पडतो कोणत्या कॉलेजचे विद्यार्थी होते, कोणत्या इंजिनिअरिंग कॉलेजचे विद्यार्थी होते, तर ते इंजिनिअरिंग कॉलेज नव्हतं, ते डायरेक्ट युनिव्हर्सिटी होती, त्या विद्यापीठाचं नाव आहे राष्ट्रमाता जिजाऊ युनिव्हर्सिटी. तिथून घडलं हे सगळं आविष्कार. म्हणून तिथे गेल्यानंतर आपल्याला मोठं व्हायचं असेल तर हे संदर्भ आपल्याला पाहिले पाहिजेत, आणि हे संदर्भ जर आपण पाहिले तर आपल्या विचाराच्या कक्षा आपण रुंदावू शकतो. संताचे हे कार्य पुढे चालवितो, वाट चुकाळीतो संताची मी, म्हणून संताचं विचाराचं कार्य आपणसुद्धा नेणं गरजेचं आहे पुढं. बांधवांनो बऱ्याचशा वेळेला असं आपल्याला वाटतं की संताच्या कार्याचा आणि आपला काय संबंध नाही, ते संत म्हणजे ते भजन करणारे असतात आणि ते त्यांचं काम आहे असं बिलकुल नाही. संतांचं काम आपलं आपण करणं गरजेचं आहे. चळवळीत वरवर पाहता माणसं असं वाटतात की संतांच्या विरोधातलीत काय की, वरवर पाहता समाजाला वाटतात बरं असं जर बोललं तर आपल्याला समाज संतांच्या विरोधातलं मानतो, पण आपण संतांच्या विरोधातले नाही, संतांचं खरं अनुयायी तो चळवळीतले लोक निभावतात. ते भक्त नसतील पण अनुयायी असतात, म्हणून अनुयायीत्व अलग असतं आणि भक्ती अलग असते. भक्ती आंधळी असण्याची मोठी शक्यता असते तर अनुयायीत्व कधी आंधळं असत नाही, ते त्या मार्गावरून पुढे समाजाला घेऊन जात असतं. आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा आपण सारासार अभ्यास करत करत ह्या विचाराच्या लढाईचा एक भाग बनणं आपण गरजेचं आहे.